मेरे चॅनल पर अगर नए हो तो सब्सक्राइब कीजिए और बेलायकन को प्रेस थैंक थँक्यू हे हाय माय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही नमस्कार मी आहे काव्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत हा सिम्पल मेकअप लुक शेअर करणार आहे जो देली, देली की गृहिणींसाठी डेली डेली यूजला म्हणजे की डेलीमध्ये ते हा मेकअप लुक करू शकतात तर हा मेकअप लुक मी अंडर टेन रुपीजमध्ये क्रिएट केला आहे तर हा मेकअप लुक मी अंडर टेन रुपीसमध्ये केलेला आहे तर आय सो so, तुम्हाला खूप आवडेल आणि प्रत्येक गृहिणींनी मेकअप करायलाच पाहिजे कारण की हा आपला जन्मसिद्ध हक्क असतो तर चला मग हा मेकअप मी कसा क्रिएट केला आहे ते बघूया तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा की तर चला मग पाहूया हा मेकअप मी कसा केला आहे सिम्पल स्टेपमध्ये तर चला सर्वप्रथम आपल्याला जे तोंड आहे ते स्वच्छ धुवून काढायचं आहे तर बघू शकता तुम्ही मेकअप केला नाही तर किती चेहरा आपला डल दिसतो आहे ना तर मेकअप केला की थोडं बरं वाटतं तर हे आहे एलोविरा जेल तर एलोविरा जेल आपल्याला म्हणजे लावायलाच पाहिजे हे एक प्रायमरचं काम करतं आणि आपल्या चेहऱ्यावर एक बेस तयार होतो म्हणून एलोवेरा जेल जो आहे तो आपल्याला अप्लाय केलाच पाहिजे आणि खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये येऊन जात असतो तर काही आपल्याला जास्त म्हणजे मेकअपचे प्रोडक्ट नाही पाहिजे आज तर खूप कमी प्रोडक्टमध्ये आजचा मेकअप होणार आहे तर फक्त क्रीम आणि पावडर हा आहे फेअर अँड लवलीचा पाउच जो की तुम्हाला दहा किंवा आठ रुपयाच्या भेटून जात असतो तर मी घेतला आहे हातात आणि मी कोणत्याही ब्रशच्या किंवा ब्लँडरचा यूज करणार नाही कारण की ज्या हाऊसवाईफ आहेत ज्या गृहिणी आहेत ज्या घरात काम करतात त्यांना म्हणजे मेकअप करायला किंवा त्यांना स्वतःला वेळ द्यायला टाईम भेटत नाही आणि जास्त करून जी गावाकडच्या कर बाया आहेत तर ते तर कधीही स्वतःकडे लक्ष देत नाही तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्याचसाठी आहे तर बघू शकता मी क्रीम मस्त अशी डॅब करून अप्लाय करून घेतली आहे न त्यानंतर मी पॉन्स पावडरचा यूज करत आहे तर खूप कमी रेंजवाले प्रॉडक्ट मी यूज करणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी हातातच पावडर घेतलेला आहे आणि हे पॉन्स सुद्धा तुम्हाला पाच ते दहा रुपयाचा छोटू पॅक जो अस जो असतो छोटासा तो भेटून जात असतो तर मी इथे मस्त हा जो पावडर आहे तो सेट करून घेणार आहे आणि खूप कमी प्रोडक्टमध्ये हा जो मेकअप आहे तो मस्त तो दिसून उठतो आणि खूप छान आपला जो चेहरा आहे तो फुलूनही उठतो तर बघू शकता तुम्ही फक्त पावडर अप्लाय केल्याने आपल्या स्किनवर आपल्या चेहऱ्यावर एक चमक आलेली आहे तर हे जरूरी नाही की तुम्ही रोजच हायलाइटरी म्हणजे हायलाईट करा चेहऱ्याला फाउंडेशन लावा तर डेलीचा जो मेकअप आहे ना तो ह्याच पद्धतीने सिम्पल पद्धतीने करायचा तर मी इथे आयब्रो फील करून घेते तर बघितलं तुम्ही पाच रुपयाची जी पेन्सिल असते ना तीच यूज केली आहे आणि ही सिंदूर पेन्सिल ही सुद्धा मी दहा रुपयाची यूज करते आहे तर अंडर टेन रुपीजमध्ये हा मेकअप आपला होणार आहे तर मी टिकली लावून घेतली बघू शकता आणि टिकली लावल्यानंतर आपण सुहासिनी जे आहेत त्यांचा म्हणजे एक लुकच वेगळा येतो तर मला टिकली लावणं खूप आवडतं त्यानंतर मी ही दहा रुपयाची लिपस्टिक लावत होती तर ही रेड कलरमध्ये आहे थोडीशी पिंकिश आहे बट तुम्हाला बाजारात म्हणजे लोकल मार्केटमध्ये दहा रुपयात कोणत्याही कलरची तुम्हाला लिपस्टिक भेटून जाईल तर लिपस्टिक लावल्यानंतर मी हेअरस्टाईल करणार होती पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी काजल लावलं नाही तर चला मग काजल लावून घेऊयात तर ही काजल पेन्सिलसुद्धा मी दहा रुपयाची पर्चेस केली आहे मार्केटमधून तर बघू शकता तुम्ही मी काजल पेन्सिल लावून घेते आहे आणि मी माझ्या वॉटर लाईनवर आणि अपर लाईनवरसुद्धा मी याला लावून घेणार आहे ज्याचा लुक ना एकदम मस्त येतो तर बघू शकता तुम्ही मी दोघी आईस माझे खाली आणि वर दोघी साईडने मी काजल लावून घेते आहे तर खूप सुंदर असा लुक क्रिएट होतो आणि खूप छान दिसतात आपले डोळे मोठे दिसतात तर मी आता एक आयडिया करणार आहे काजल पेन्सिलनेच मी क्रिएट करणार आहे माझी जी विंग लाईट म्हणजे की आपले जे आयलायनर आहेत ते तर विंग नाही रेडी करणार बट थोडंसं आयलायनरचं टचअप देणार आहे कारण आपले जे डोळे आहेत ते असे सुंदर दिसतील तर खूप जाड असं लावायचं नाही थोडं बारीक बारीक असं लावलं की छान दिसतं कारण की हा डेलीचा मेकअप आहे म्हणून आपल्याला जास्त जाड लावायचं नाही तर बघा दुसऱ्या डोळ्याला देखील मी करून घेणार आहे आयलायनर तर काजळने आयलायनर लावणं हे एवढं अवघड नाही बस आपल्याला हळूहळू थोडं ड्रॉ करत करत आणि त्याला घट्ट म्हणजे आ... परत परत घट्ट करत जायचं आहे आणि आपले जे आयलायनर आहे ते रेडी होतात तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त आपले डोळे दिसत आहे ना आयलायनर लावलं की लूक चेंज होतो आणि काजल लावलं आणि आयलायनर लावलं नाही तर चांगलं दिसणार नाही म्हणून आयलायनरसुद्धा लावायला पाहिजे तर ज्यांच्याकडे आयलायनर नाही त्यांनी हा एक ही एक ट्रिक आहे त्यांनी हे यूज करायला पाहिजे तर मी काजलनेच लावत असते तर बघू शकता तुम्ही आता मी माझा हा फायनल लुक आहे आणि ज्यांना मोकळे केस आवडत नाही सुद्धा म्हणजे हेअर टक करून सुद्धा हा मेकअप लुक छान दिसणार आहे तर किती मस्त असा आपला मेकअप लुक रेडी झालेला आहे खूप कमी प्राईजमध्ये आणि खूप कमी मध्ये तर आ... आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला तर खूपच 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 जास्त रिक्वेस्ट होती मेकअप व्हिडिओ बनवा मेकअप व्हिडिओ बना म्हटलं चला आता एक व्हिडिओ बनवूनच टाकूया तर गावातल्या ज्या बाया आहेत हाऊसवाईफ आहेत त्यांना म्हणजे एवढं मेकअप करायला वेळ नसतो म्हणून हा सिम्पल मेकअप आहे आणि हा मेकअप करायलाच पाहिजे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक गृहिणीने तर मेकअप करणे हे आपल्या गृहिणींना म्हणजे हा आपला हक्क आहे तो सोडायला नको तर बघा किती छान मस्त असा आपला मेकअप झालेला आहे खूप कमी प्राईजमध्ये आणि किती सुंदरही दिसतो आहे तर मी आता तुम्हाला माझे जे हेअर आहेत ते टक करून दाखवणार आहे तर हे बघा तुम्ही इथे वेणीसुद्धा घातली तरी चालेल पण मी हाफ केसांमध्ये क्लचर लावून टक केलेले आहेत आणि हा आहे आपला फायनल लुक तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी एवढे जास्त महाग प्रोडक्ट यूज केले नाहीत तर बघू शकता तुम्ही किती मस्त लुक आपला क्रिएट झालेला आहे फक्त दहा रुपयाचा हा मेकअप आहे दहा रुपयामध्ये तुम्ही हा मेकअप लुक क्रिएट करू शकतात तर पॉसिबल वाटतं ना तुम्हाला तर खूप छान व्हिडिओ झाला आहे आजचा आय होप्स तुम्हाला आवडलाच असेल मला तरी वाटतं तुम्हाला आवडलाच असेल तर किती छान लुक आला आहे विदाऊट फाउंडेशन विदाऊट कन्सिलर विदाउट हायलाइटर किती मस्त लुक क्रेडी झालेला आहे आपला तर चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत तोपर्यंत बा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये